ये जो फायदा हम गांव के
डेव्हलपमेंट म्हणजे वेलफेअर स्कीम कशी काम गावचे वेलफेअरा इंडिव्हिज्युअल वेलफेअरा कशी जाऊ शकणार आणि सरपंच आपल्या घरा नागल्यास बांधकाम घर बघायला घालतो असतात तो सी एस आर यूज करू शकणार डेव्हलपमेंट सी एस आर सगळं कंपनी घालणार कंपनी करता दिसतं ना अंकित त्या शेड्यूल मध्ये अंकित कामा जाऊपाक जाय अशी ती पर्सनल कामा तू करू शकणार हे हांगा इम्पॉर्टंट एज्युकेशन पर्पज स्कुलांनी दाम दिवपाक दिवपाचे तर भाऊ तुम्ही किती गरम म्हणत किती आहात तुम्ही किती प्रोजेक्ट तुम्ही करू किती करू शकता न्हू तुम्ही आता तू सी आता गरजे ग्रामसभा पहिली ठराव मारू प्रोपोजल धाडा पण हे हे प्रोजेक्ट आहात बारीक बारीक प्रोजेक्ट जाणार हा आम्ही टू पर्सन म्हणा ही कंपनी हा न्हू ते 100 कोटी त्याचं ते प्रॉफिट आहात हा जॉबाचेर कंट्रोल खूप दिल्ले आसा प्लस स्कुला बीन पळय आसा तेंकाय खूप हेल्प केल्लो आसा पर्टिक्युलरली प्रोजेक्ट प्रमाणे कितको दिला तो खबर कितके युटिलाईज करता ते गावा खातीर तो कळपाक जाय न्ही तुमच्याकडे सांगतो पंचायतीच्या अंडर जावन तो त्यांच्यानी घेतला तो किती हे करू ऑपरेट करपा किती किती जाला किती फायनान्स पंचायतीच्या थ्रूतबी काय घालतो ना खूप वर्षां तरी घेतली जाय एक जवळ 10-15 वर्षांनी कामच चालू आहे त्यांना जातले किती टेंडर भरणार काय प्रॉब्लेम आणि तरी एक इश्यू असा तर मेन कितें ग्रास येणार होतो थोड्यांचं म्हणणं असा की माती घालणार ते स्नॅक घातले ग्रास आहे भुरगे पडले पडले जाल्यार मागीर लागता विश्वेश एंड करू एंड करू